पद्मावती सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण करण्यात आली होती त्याच सिनेमाच्या सेट वर घुसून राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय लीला भन्साळींना मारहाण केली होती या घटनेनंतर संपूर्ण सिनेसृष्टी संजय लीला भन्साळींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं चित्र दिसतंय दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी एक ट्वीट केलं होतं ते म्हणाले होते त्याच्यामध्ये की कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा दहशतवाद ही काय आता कल्पनेतली गोष्ट राहिलेली नाहीये त्यांच्या ट्विटवरती ट्रोलिंगही भरपूर झालं आणि त्याच्यावरती एका ट्विटर युजरने असं ट्विट केलं की तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या दहशतवादाविषयी बोलता पण मुस्लिम कट्टर मुस्लिम विचारसरणीचा जो दहशतवाद आहे त्याविषयी तुम्ही काहीच का बोलत नाही तर यावरती अनुराग कश्यपने त्यांच्याच शैलीत या ट्विटर युजरला उत्तर दिले ते म्हणाले की ब्लॅक फ्रायडे हा त्यांचा जो सिनेमा होता तो एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या साखळी बॉम्बस्फोटांवरतीच आधारित होता आणि म्हणून मुस्लिम मूलतत्ववादाशी संबंधित असणाऱ्या दहशतवादाच्या ते कम्प्लिटली विरोधात आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे अधिक माहितीसाठी लोकसत्ता डॉट कॉमला लॉग ऑन करा